आता कसला विचार करती आहेस? विंटरने स्वतः सांगितलं तुला हे? हो य स्वतः सांगितलं. म्हणजे मी प्रेमात पडलोय असं म्हणाला तो? हो. तुम्हाला विंट्या प्रेमात? बापरे, माझा विश्वासच बसत नाहीये. अरे एवढा मोठा नाहीये तो, म्हणजे त्याचं त्याला कळत असेल का? त्याने कसं ठरवलं असेल? म्हणजे अरे तो टिंग 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 टिंग. ताई बोलायला लागली ना माझ्यातली. नशीब लक्षात आहे तुझ्या अजून? मला ना एकदम इमोशनल झाल्यासारखंच वाटतंय आता. म्हणजे पिंट्या कधी कुणाच्या प्रेमात पडेल असं वाटलंच नव्हतं मला. आणि मी ना कायमच त्याच्या बाबतीत ओव्हर प्रोटेक्टिव्ह अशी ताईच होते रे. मला खरंच वाटत नाहीये. हा म्हणजे तो एक दोनदा बोलला होता मला त्या सुनीता बद्दल, पण ते इतकं सिरियस असेल असं वाटलंच नव्हतं मला. श्री नाही, माझा विश्वासच बसत नाहीये. पिंट्या, माझा पिंट्या, लहानच तेरे तो अजून. टिंग 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 टिंग. अरे खरं श्री, प्रेमात पडणे एवढा मोठा झालाय का तो अजून? टिंग 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 टिंग. थांब रे, तुझा अलार्म थांबवतो. हा प्रश्न कसा पडू शकतो? त्याचं लग्न जुळवायला चाललात ना तुम्ही, आणि तो प्रेम करणे इतपत मोठा झालाय का, त्याचं वय झालंय का, हा प्रश्न कसा पडू शकतो तुला? हो ते खरंच आहे, पण नाही मला खरं वाटत श्री. अरे म्हणजे शहाणा, आधी सांगायला काय झालं होतं त्याला? त्यालाच कळलं नव्हतं. त्याला कोणीतरी आपलं जीवाभावाचं असं मिळालंय. मला कळतच नाही मला काय वाटतंय. आय कॅन अंडरस्टँड. तू बहीण आहेस त्याची, आणि म्हणून नेहमी ताईच्या भूमिकेतनं त्याच्याकडे बघतेस, आणि म्हणून तुला त्याच्याकडे ऑब्जेक्टिव्हली बघताच येत नाहीये. माझे बाबा आणि पिंट आहेत ना, त्यांच्यावर जीवा फार प्रेम आहे माझं. आय नो, पण आता आपल्याला पिंट्याला मदत करायला हवी. पण म्हणजे? म्हणजे पिंट्या स्वतःच्या प्रेमासाठी स्टँडच घेऊ शकत नाहीये, त्याच्यासाठी आता आपल्याला स्टँड घ्यायला हवा. रादर तुला. कारण कितीही झालं तरी मी परकाय, बाहेरच आहे मी, जावंही त्या घरचा, पण तू त्या घरची मुलगी आहेस, त्याची बहीण आहेस तू, तुला स्टँड घ्यावा लागणार आहे त्याच्यासाठी. आणि तुझी आई याच्यात इन्वॉल्व आहे. लुक, आय एम सॉरी, मी कुठल्याही आईबद्दल असं कधी बोलू शकत नाही, पण त्यांनी आपल्या बाबतीत जे काही केलंय ना, त्यावरनं मी असा अंदाज बांधलाय की त्यांना हे लग्न व्हायला हवंय, आणि त्या हे लग्न होण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, त्या मागे पुढे पाहणार नाहीत. आणि आत्ताच्या सिच्युएशन मध्ये बाबांची मानसिकता तशी नाजूकच आहे, तुझी अवस्था ही अशी आहे, आणि पिंट्या खूप व्हल्नरेबल आहे, त्यामुळे आपल्याला ना खूप केअरफुली वागावं लागणार आहे. प्रत्येक मूव्ह ही खूप काळजीपूर्वक घ्यावी लागणार आहे आपल्याला. एक जरी चूक झाली ना तरी ती आपल्याला खूप महागात पडेल. पण आपल्याला पिंट्याला मदत केली पाहिजे रे. पण ती खूप केअरफुली. केअरफुली. गोरी गोरी पान
तुलासारखी छान त्या मला एक वहिनी आण. थँक्यू श्री. यू आर वेलकम. हो पिंट्या पिंट्या कधी एकदा त्याला भेटते आणि त्याच्याशी बोलते असं झालंय आता मला. निघालास का? चहा घ्या. चहा घे रे. नकोय मला. चहा देते विष देत नाहीये. सांगितलं ना नकोय मला. का चहा नको असायला काय झालं तुला? काय हो आपण ना ह्याला एखाद्या मांत्रिकाकडे नेऊन दाखवूया. कुठलं भूत ह्याच्या मानगुटीवर बसलंय ना तेच कळत नाहीये मला. आता नको म्हणतोय ना तो चहाला तर नको. कशाला आग्रह करतेयस? आज चहाला नको म्हणतोय उद्या लग्न नको म्हणेल. आपण का ह्याच्या प्रत्येक गोष्टीला नंदी बैलासारखी बाण हलवायची का? हा तुम्हाला माहितीये का काल रात्री जेवला सुद्धा नाही येतो आण्याकडे बघत बसला होता. काय समजायचं काय आम्ही? मुकाट्याने तो चहा पी कळलं ना नाही तर नरड्यात ओते ना मी तुझ्या. मला समजता आता तुझी नाटक. कसली नाटक? ताईचा फोन आहे. फोन दे मला. ताईचा फोन आहे मला. फोन दे. फोन दे. हॅलो. हा ताई बोल. काय कधी बोलले ताई? तू तू चिडली आहेस का माझ्या? थँक यू सो मच ताई. थँक यू सो मच. मी हो इथे इथे सगळं ठीक आहे. हो आज आत्ता नाही नाही हो काय काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही आहे. मला फक्त फोन करून विचारावं लागेल. हो मी निघालोच आहे. म्हणजे मी कंपनी जायलाच निघालो. भाऊजी येत आहेत. अरे पण ती काय म्हणते? मी निघालो 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 बाबा. बाय मी सांगतो. बाय बाय. हो काय म्हणते ते बघितलं बघितलं कसा वागतो हा? याला काही अर्थ आहे का? हा मूर्ख आहे जानू. इतरी शहाणी आहे ना तिला कळायला नको का? आपण एवढे मर मर मरतोय आपल्याला फोन केला का एखादा? नाही फोन केला तो पण ह्याला केला. पण इथे मरतोय त्याचं काहीच नाहीये. करेल करेल गती फोन. कधी कधी करेल? माझा काय जीव गेल्यावर करेल? अगं जीव कशाला जायला हवा एवढ्या तेवढ्या गोष्टी. झालं आता ही एवढी गोष्ट म्हणजे एवढी तेवढी गोष्ट झाली. तू तुम्हाला ना माझं काही पटणारच नाही. काय ग काय काम सांगितलं होतं मी तुला? पॅकिंग डिपार्टमेंटची इन्चार्ज ना तू? हा हे असलं काम करतेस? इतकं काम पेंडिंग कसं करत? इथं काम करायला तर गप्पा मारायला येतात. अगं काय बोलतेय मी? तू खाली मान का घातलीयस? माझ्याकडे बघ, एक्वा सिक्युअर नाव आहे कंपनीचं. मार्केटमध्ये नंबर 1 ब्रँड आहे. समजलीस ना? कामात असला हरगर्जीपणा अजिबात चालणार नाही. कंपनी तुम्हाला एवढा चांगला पगार देते, सुट्टे देते, बोनस देते आणि तुम्ही तुम्ही काय करता? इथे टाइमपास करायला येता. आता हा बॅकलॉग कोण भरून काढणार? 722 फिल्टर पडलेत, अजून पॅकिंग व्हायचे, अजून नवीन येणार आहेत. ही कामं सगळी कोण करणार? हे बघ, कामात असला ढिसाळपणा अजिबात खपून घेतला जाणार नाही. काम करत असेल तर नीट काम कर, नाही तर सोडून दे. समजलीस ना? तुम्ही ते काय करताय? जा आपल्या कामाला. काम करणाऱ्या मुलींचा तोटा नाहीये. असला हरगर्जीपणा अजिबात खपून घेतला जाणार नाही. बोलत नाही बोलत नाही जास्तच करायला लागलीस तू. तुझ्यासारख्या येदाण मुलीची गरज नाहीये मला. कामावर काढून टाकेन, कळलं? सॉरी मॅडम. सॉरी सॉरी म्हणून काय होणार आहे?
तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागणार आहे. मूर्ख कुठची. आता किती अजून पॅकिंगचं काम बाकी आहे बोलू का. अगं बोल ना, आता काय मुहूर्त शोधणार आहेस का बोलण्याचा. उपकार करा माझ्यावरती. नाही चुका तुम्ही करणार आणि शिवाय मी खाणार. आता किती माल बॅलन्स आहे पॅकिंग करण्याचा. काहीच नाही. म्हणजे समद्या नवीन मालाचं पॅकिंग झालंय ऑलरेडी. कधी काल. मग हा रिपोर्ट. हो मॅडम, तो रिपोर्ट काल दुपारचा आहे, बघा चेक करून. बघ बाई खरच की. आता उलट मुलींना काम नाहीत, आम्ही वाट बघतोय कामाची. अगं मग हे आधीच का नाही बोललीस तू. मग तुम्ही एकदम मशीन गन सारखे बोलतच तुटले. मग मी काय बोलणार. मध्ये वेडेस का तू जरा. आता जाऊ द्या मॅडम, मी नाही एवढं मनाला लावून घेतलं तुमचं बोलणं. बघितलंस माझं डोकं. तारीख आणि वेळ चेक करायचीच राहून गेली. त्याचं काय झालं, सकाळी घरातून येताना कचकच झाली नवऱ्याबरोबर आणि त्याचा सगळा राग मी तुझ्यावरती काढला. सॉरी. राहून द्या मॅडम, मला खरंच काय बी वाटलं नाही. बरं आता तुम्हाला मोकळं वाटतंय का. नाहीतर एक काम करा, अजून तुम्ही ओरडा माझ्यावरती. हा मी एकदम ऐकून घ्यायला तयार आहे. आता तुमच्या ओरडण्याने काय माझ्या अंगात भोक पडतायत वय. तरी मला वाटलं सुनीता इंचार्ज असताना कामात असा हलगर्जीपणा होईलच कसा. काम कसं बरं पेंडिंग राहील. नाही कुठेतरी काहीतरी मिस्टेक झाली. अहो मिस्टेक माणसाकडनंच होते मॅडम. आणि माणूस कोणावर रागवणार, आपल्याच माणसांवर नाही का. हो ग हो. तुम्ही ना जानूच्या फोनची वाट बघू नका. तुम्ही सरळ फोन लावा तिला. मी या पिंट्याने जर का तिला काही सांगितलं असेल ना तर आल्यानंतर त्यानेच कशाला सांगायला हवं. तिलाही काही वाटलं असू शकेल. किती मनावर घ्यायचं आपण. जानूला मुलगी पसंत नसली म्हणजे जानूला आवडली नाही म्हणून आपण ते स्थळ नाकारायचं का. असं हातचं सोडून द्यायचं का. अशी मुलगी कुठे मिळणार आहे पिंट्याला. केवढी चांगली माणसं आहेत ती. तरी गाय आहे ती पोरगी बिचारी. डोळ्यात पण पाणी आलं होतं तिच्या. हो आपल्याला पण मुलगी आहे. आपल्या मुलीशी असं कोणी वागलं असतं तर चाललं असतं का आपल्याला. बरोबर आहे तुझं म्हणणं. मग आता तुम्ही जानूला ना अगदी ठणकावून विचारा. तिला म्हणावं कशासाठी खोडा घातला. सगळं असं सुरळीत चाललेलं असताना विचारूया विचारूया. येईल तिचा फोन मला. पुन्हा तेच. हे बघ कला अशी घाई करून नाही चालणार. कसली घाई आणि कुणी केली आहे घाई. अहो एकदा सोडून 10 वेळा विचारलं होतं मी त्या दोघांनाही. बाई ग ठरवू ना ठरवू ना. आणि माझं सोडून द्या. तुम्हीच किती वेळा विचारलं पिंट्याला सांगा. विचारलं की नाही तुम्ही. बाबा रे तू लग्नाला तयार आहेस ना. करायचं ना. काय म्हणाला होता तो. काय म्हणाला होता. हो बघायचं असंच म्हणाला होता ना. त्याच्या मित्राचं लग्न ठरल्यानंतर हा पण नाचायला लागला माझंही लग्न करा म्हणून. म्हणूनच ठरवलं ना हे सगळं. आणि आता हा लग्न नको म्हणून नाचायला लागला तर आपण नाचायचं का त्याच्या तालावर. आता यात त्या बिचाऱ्या पाहुण्यांचा काय दोष आहे सांगा ना. आता ही अशी धडसोड वृत्ती बरी का सांगा ना मला तुम्ही. हा आता ती मुलगी दिसायला बरी नसती. तिच्यात काहीतरी खोट असती तर मीच स्वतः म्हटलं असतं ना. अहो माझ्या मुलाचं लग्न करायला निघाले मी. त्याला विकायला नाही निघालेले. शेवटी त्याचं सुख महत्वाचं ना. हो आपण काय आपण आज आहोत आणि उद्या नाही आहोत. आणि तुम्ही अगदी देवाला स्मरून सांगा. तुमच्या पांडुरंगाला स्मरून सांगा. त्या मुलीत नाकारण्यासारखं काही आहे का. नाही ना. एवढी पंचायत झाली आपली. आपण आता कसं नाही म्हणून सांगायचं त्यांना. म्हणजे बघा ना ह्याची लहर होती तेव्हा हा बघायला तयार झाला. ह्याची लहर फिरली तेव्हा आता हा नाकारायला लागला. मग काय ह्याच्या लहरी गाड्याप्रमाणे चालायचं का. लोकांच्या पोरी म्हणजे काय रस्त्यावर पडलेत का. कला तू उगाच आकांड तांडव करू नकोस. मुळात आपल्याला नक्की काय झालंय कळलेलं नाहीये. पिंट्याच्या सांगण्यावरनं ज्या नवी नाही म्हणाली का ती स्वतः नाही म्हणाली. नाही म्हणण्यामागची कारण काय काहीही ठाऊक नाहीये आपल्या. आणि दुसरी गोष्ट आपण काही जमलेलं लग्न मोडत नाही. हो पण जमणारं लग्न मोडतोय ना आपण. आणि तसंही याच्यापेक्षा चांगलं स्थळ मिळणार आहे का याला कुठून. अहो आपणही आपल्या मुलाचे दोष पाहिले पाहिजेत ना. काय आहे काय आपल्या पोराकडे
काही रूप आहे का? हा पैसा ठेवलाय काही इस्टेट आहे मोठी काय आहे का याच्याकडे की मुलीचा बाप आपली मुलगी ह्याला देईल? अगं नाही कुणी दिली मुलगी तर राहील तसाच तो. मग काय संन्यास घेणार आहे का? ते त्याचं त्याला ठरवू दे. मग आपण कोण? आपण काहीच नाही करायचं. अगं आपण जे काय करायला पाहिजे होतं ते केलं ना आपण कला. अहो आई आहे मी त्याची. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या पोराच्या सुखासाठी वाटेल तेवढी धडपडेल. नमस्कार सदाशिव साहेब. सुनीता अग राहू दे पाया वगैरे काय पडते असू दे आता तुला वेळ आहे ना. हो नाही म्हणजे तसा हा बोललाच होता की तुम्ही येणार आहेत म्हणून म्हणून ये काढूनच बसले. खूप दिवसापासून तुम्हाला भेटायचं होतं लय ऐकलंय तुमच्याबद्दल. तसं मी याला सांगितलं होतं तुम्हाला एक टाइम घेऊन यायला. मग नाही म्हणला का? मी कधी नाही म्हणालो. पण भेटालो पण नाही ना. हो पण तसं काही कारणच नव्हतं. मग आता कसलं कारण आहे? लग्नाची पत्रिका घेऊन आलाय सोय. हो येशील ना लग्नाला माझ्या? माझी सँडल पण येणार नाही लग्नाला. तेच एक वेळ तुझ्या सँडलला आमंत्रण देईन पण तुला नाही देणार. बघितलं कसं बोलतो? तू कशी बोलतेस ते पण पाहिलंय तिने. सॉरी ताई असू दे मी समजू शकते. पण ह्याला नाही ना समजत. त्याने सांगितलं म्हणूनच आली ना मी तुला भेटायला. काय सांगितलं? सगळं सगळं मला सांग. तुझं प्रेम आहे पिंट्यावर. लग्न करायला निघालाय ना तो. तसं नाहीये. तू मला सांग तुला काय वाटतं? मला त्या टवळीच्या झिंजा उठता अशा वाटतात. नाही नाही तसं नाही म्हणते मी. अदरवाईज तुला काय वाटतं? खरं सांगू मला तर जीवच द्यावा असं वाटतोय. असं अजिबात परत बोलायचं नाही. हा कुठल्याही माणसापेक्षा आपला जीव जास्त मोलाचा असतो. आणि काय ग तू जीव देऊन तुझं लग्न होणार होतं का त्याच्याशी? बघितलं साईड सारखी ना असलीच भाषा करत अस. मला नाही आवडत मग. अरे पण माझं लव्ह आहे ना तुझ्यावर. आता नाही जगावं असं वाटत काय करू? आणि हे फॅक्ट आहे. बस फॅक्ट आहे तर आहे. सॉरी हा जान्हवी ताई पण लफडा झाला ना आपल्या लाईफचा. आता तरी मी याला विचारलं होतं की बाबा तुझं लव्ह व्ह्यू आहे का तिच्यावर? तर नाही. मग कशाला लगीन करतोय तर तोंडाला कोलू काय करणार? तरी माझी मम्मी बोलली होती की आपण त्याच्या मम्मी पप्पांची भेटू बोलू समजूत काढू. पण मीच बोलले की आपल्याच माणसाला केअर नाही तर कशाला उगाच त्याच्या मम्मी पप्पांशी जाऊन बोलायचं. माझ्या पप्पांनी बी समजवलं होतं मला. पण नाही शेवटी माझाच मूड गेला साफ. करू दे त्याला त्याला लगीन करू दे मोकळं होऊ दे. माझ मी बघून घेईन. अगं पण तू मला कधी सांगितलंच नव्हतं तर मला कसं करणार? घ्या आता जाणवी ताई असं लेडीज लोक फिलिंगच्या मॅटर मध्ये धडाधड सांगतात ना. जेंट्सने पण थोडं समजून घ्यायला हवं की नको. अगं पण मला कसं करणार? अरे तू एवढं पण कळत नाही का रे? नाही कळत. आणि लगीन करायला निघाला होतास? निघाला होता म्हणजे केलं नाहीये अजून. अर करशील उद्या जाऊन. अगं असं कसं करेन? तयार तर झाला होतास. ते आई म्हणाली म्हणून. अरे पण तुझ्या मम्मीने का तुझ्या डोक्यावरती गन ठेवली होती का? अरे गन कशाला ठेवायला पाहिजे? आता आपण ऐकतो ना आईचं.
अरे ऐक ना आधी जरा सांगायचं ना मनातलं. आई आहे ती चेटकी नाही एवढं सभी समजून घेणार नाही काय. सगळीकडे तसं नसतं सुनीता. उद्या तुझी मम्मी बोलली की हिच्या गळ्यात घाल धोरलं काय घालशील तू चालशील लग्न तिच्याशी. करेन मग कर की मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कर प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम नाही आणि मग ते जीव द्यायचं म्हणत होतीस ते. तुला काय त्याचं तू कर लगीन मी बघून घेईन माझं. हो हो करणारच. मग का आला मला भेटायला. ताईला तुला भेटायचं होतं म्हणून. ठीक आहे मग तू जा आम्ही आमचं बघून घेऊ. अरे मी का जाऊ मी ताई बरोबर आलोय. तुझी ताई मला भेटायला आली आहे. हो पण ती माझ्यासोबत आली आहे ना. मग ठीक आहे आम्ही आमचं लेडीज वर्क बघून घेऊ ना काय करायचंय ते. एक मिनिट तुम्ही भांडणं थांबवा बघू. ताई डाई अशीच मॅड आहे का जरा. आणि मग तू कोण आहे. सतत सतत भांडत असते माझी. बघा होताई आता टाळी का एका असाने वाचते का. तुझी वाचते.